नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की आम्ही एक रील शूट करत होतो आणि त्यानंतर आम्ही रील शूट केल्यानंतर बसलो तर आमच्यासोबत रोहित आणि माझा मामा रुपेश असे होतो, आम्ही तिघंजण बसलेलो होतो। तर बसलेलो होतो, कंटाळा आला म्हणून आम्ही काही अशी गाणी म्हणत होतो। त्यानंतर रोहित दादाने आम्हाला दोन गाणी म्हणून दाखवली आणि बस तुम्हाला पण ऐकून खूप भारी वाटेल। तर तुम्हाला हा एक्सपिरियन्स बघायचा असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि नक्की सांगा त्याची गाणी कशी वाटली। तर आजचा खास व्लॉग ह्यासाठीच आहे की त्या क्लिप मी ह्या व्लॉगसाठी ठेवल्या होत्या। तर व्लॉगची सुरुवात मी अशी केली आहे, ओके। तर आता तुम्ही त्या क्लिप्स बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंटमध्ये। नटणे तुझे छान गसजनी, नटणे तुझे छान गसजनी, जसे विरावे माझ्या मनी मनातल्या भावनाग व्यक्त हो दे मनातल्या कालेगावावर एक मराठी वर्जन। सोडून गेली चिमणी घरटे खाली आहे पिंजरा, मागे वळून पाहू नको ग थांब तू पाखरा, पंख मिळाले उडून जाशील, पंख मिळाले उडून जाशील, आज किती तू दुरा, तुझ्या रूपाची या मनाला लागली हुर हुर दुःख हे सांगू कुणा, भेटशील का ग पुन्हा, दुःख हे सांगू कुणा, भेटशील का ग पुन्हा। सोडून गेली चिमणी घरटे खाली आहे पिंजरा, मागे वळून पाहू नको थांब तू पाखरा, पंख मिळाले उडून जाशील, आज किती तू दूर, तुझ्या रूपाची या मनाला लागली उर उर दुःख हे सांगू कुणा, भेटशील का ग पुन्हा, दुःख हे सांगू कुणा, भेटशील का ग पुन्हा। तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला ते सांगा नक्कीच। आणि आता आपण कंटेंट बनवतो आहे इंस्टाग्रामवर, तर इंस्टाग्रामवरसुद्धा फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी आता डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता। मला
त्याचे तुम्हाला त्याचे रोज अपडेट मिळू शकतील. तर तुम्ही लवकरात लवकर जा आणि फॉलो करा आणि माझे कंटेंट एन्जॉय करा. चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या, बाय.